नमस्कार, टाइम विथ रूपा मध्ये मी रूपाली सगळ्यांचं स्वागत करते। आज आपली एकदम मस्त भन्नाट रेसिपी कोणती असेल, ती म्हणजे पेढे। तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपण हे पेढे घरी बनवलेले आहेत, वाटतात ना अगदी मिठाईवाल्यासारखे। तर मिठाईवाल्याकडचे नसून मस्त घरी आपण असे एक पेढे बनवू शकतो। रेसिपी आपण न थांबता लगेच स्टार्ट करूया। इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे। या दुधामध्ये मी 5 चमचे साजूक तूप घालतीये। तर दूध आणि साजूक तूप आपल्याला मध्यम आचेवरती उकळून घ्यायचे। थोडक्यात काय, तर आपल्याला दूध आणि तूप जे आहे ते एकत्र करून घ्यायचे। तर काही वेळातच उकळी येईल। खूप सोप्या पद्धतीने आपण हे पेढे बनवतो आणि खूप कमी वेळातही बनतात। याच दुधामध्ये मी या ठिकाणी केशर ऍड करते। म्हणजे काय होईल, या केशर मुळे आपले जे पेढे आहेत त्याचा कलर खूप छान येणार आहे। तर म्हणून या ठिकाणी आपण इथे केशर ऍड करतोय। आपण या पेढ्यांमध्ये कोणताही कलर ऍड नाही करणार आहोत, म्हणून इथं मी केशर थोडस जास्त वापरलंय। तुम्हाला दिसते इथं उकळी आलेली आहे। आता हे पातेल आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत। इथे मी पॅन घेतलाय। पॅन मध्ये मी 1.5 कप मिल्क पावडर घेतीये। तर मी इथे एव्हरेस्टची मिल्क पावडर वापरत आहे, तुम्ही कोणतीही यूज करू शकता। एव्हरेस्टची जी ही मिल्क पावडर आहे ती आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचे। कलर वगैरे काहीही चेंज करायचा नाहीये। काही पदार्थांमध्ये मिल्क पावडर थोडीशी परतून घातली तर त्याची टेस्ट खूप मस्त येते। तर हे जे पेढे आहेत ते मस्त असे रवाळ लागतात खाताना, त्यासाठी आपण इथेही मिल्क पावडर परतून घेतलीये। साधारण 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपण जे दूध आहे उकळून घेतलेलं ते दूध आपण यामध्ये पूर्ण ऍड करतोय। कोणत्याही प्रकारचं दूध तुम्ही वापरू शकता, गाईचं, म्हशीचं, कोणतंही दूध तुम्ही इथे वापरू शकता। लो ते मेडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचंय। तर काही वेळानंतर हे मिश्रण थोडं पातळ होतं, तर पातळ झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार साखर ऍड करणार आहोत। तर मी इथं 2 चमचे साखर घेतलेली आहे। साधारण 3 ते 4 चमचे पर्यंत तुम्ही साखर इथं ऍड करू शकता, कारण मिल्क पावडर पण थोडीशी गोडसरच असते। त्यानंतर आपण साखर ऍड केल्यावर परत एकदा परतून घेतोय। परत एक 3 ते 4 मिनिटांत लक्षात येईल की हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं। तर घट्ट झाल्यानंतर एक सारखा गोळा आपल्याला तिथे तयार झाला पाहिजे, इतपत आपल्याला ते सतत परतत राहायचंय। श्रावण आता चालू झालेला आहे, तर बरेच सणवार आपले आता समोर आलेले आहेत। तर नक्की कोणत्याही सणावाराला तुम्ही हे पेढे बनवून बघा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या माझ्यापर्यंत तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की पोहोचवा। तर अशा बऱ्याच रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही नक्की चेक करू शकता। कलरही खूप छान आलाय केशर घातल्यामुळे। जर केशर अवेलेबल नसेल तर थोडासा ऑरेंज कलर तुम्ही इथे वापरू शकता, किंवा काही नाही घातलं तरी मस्त पांढरे शुभ्र पेढे पण टेस्टला छानच लागतात, दिसायला इथे सुंदर दिसतात। इथे तुम्ही बघताय आता मस्त गोळा आपला तयार होतोय। या स्टेजला आपण आता गॅसची फ्लेम बंद करतो आहोत आणि हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। हे मिश्रण तुम्ही परतत असताना अजिबात कंटाळा करू नका, कारण सतत हलवल्याशिवाय असा गोळा तयार होणार नाही। म्हणून आपल्याला सतत हलवून असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर हे परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालंय। तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेते। हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर परत एकदा पसरवते, जेणेकरून फटाफट हे थंड होईल। आणि साधारण थोडं कोमट असताना आपण आता पेढे बांधणार आहोत। तर पेढे बांधताना मी तुम्हाला दाखवते, एक गोलाकार असा चमचा घेतलाय जेणेकरून एकसारखे आपले गोळे इथे तयार होतील। आणि त्या साईजने मी मिश्रण घेते हातावरती। हाताला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं तूप लावून घेऊ शकता, म्हणजे ते मिश्रण हाताला चिकटणार नाही। तर जो गोळा आहे तो आपल्याला गोलाकार बनवून घ्यायचा, जसं आपण लाडू बनतो तसा करून घेणार आहोत। आणि मध्ये थोडंसं पिस्ता लावण्यासाठी आपण थोडीशी जागा, म्हणजे एका बोटाने प्रेस करून आपण त्या गोळ्याला पेढ्याचा आकार देणार आहोत। तर इथे बघा तुम्ही एकदम एक्झॅक्ट पेढा तयार झाला, याच्यावर आपण पिस्ता लावतोय। आपल्या इथे पेढा ही रेसिपी तयार झालेली आहे। भन्नाट रेसिपी आहे, खूप सोपी आहे आणि अगदी मस्त बनते। तर तुम्ही नक्की करून बघा। भरपूर सणवार येतात, जसं की 15 ऑगस्ट आहे, रक्षाबंधन आहे, त्यानंतर अजून गणपती, दिवाळी, कधी पण तुम्ही बनवा, पण नक्की एक कमेंट्स करायला विसरू नका। अगदी मिठाईवाल्याच्या दुकानातून आणल्यासारखे दिसायला सुंदर आणि चविष्ट पेढे आपल्या इथे तयार झालेले आहेत। खरं तर आपल्या चॅनलवरती आपण घरच्या साहित्यातूनच रेसिपी बनवायचा प्रयत्न करत असतो। तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। तर भेटूया परत एका छानशा रेसिपी सोबत।
तो स्वयंपाक करायची सोपी पद्धत म्हणजे टाइम विथ रूपा। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आनंदी रहा। धन्यवाद।